नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभिषेक ठिगळे, एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण पेपर बघतो आहे तो म्हणजे महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षा 5 नोव्हेंबरला जो पेपर झाला होता तो आपण पेपर बघतो आहे. पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अंक लिहा असा हा प्रश्न आहे. ठीक आहे, असे जेव्हा पण प्रश्न येतात तेव्हा आपल्याला पटपटपट आकड्यांसोबत खेळता आलं पाहिजे. तर या प्रश्नामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 0.9, 0.7 आणि 0.3 याचं रिलेशन लावून मधला एक अंक बनवलेला आहे त्यांनी. बघा मग, ते रिलेशन असं आहे, 0.9 × 0.7 / 0.3 म्हणजेच हे किती होतं, 0.63 / 0.3 असं जर केलं आपण तर ते आपल्याला काय भेटतं, 2.1 ते आपल्याला भेटतं, 2.1 म्हणजे या दोन्हीचा गुणाकार भागिले ही संख्या. सेम इथं बघू आपण, 0.7 × 0.4 किती येणार आहे, 0.28. ठीक आहे, आणि नंतर भागिले 0.2 ह्याचं उत्तर काय येणार आहे आपल्याला, 1.4 म्हणजे कुठली आली, ही मधली संख्या. सेम इथंच 8 × 3 = 24 0.24 / 0.2 किती मिळालं आपल्याला, 1.2 मधली संख्या. मग तशाच पद्धतीनं आपण इथं करायचं, 0.5 × 0.3 0.15 आलं आपलं आणि भागिले 0.6 म्हणजेच हे किती आलं, जर 2 शून्य मी वाढवले, 1 शून्य वाढवले मी, तर त्याचं आन्सर काय येणार आहे आपलं, 0.5 × 0.3 0.15 / 0.6. ठीक आहे, मग 15 आणि इकडं जर 6 टाकला आपण तर किती येणार, 6 × 0 = 0 6 × 2 = 12 आणि 6 × 5 = 30 0.25. तर पहिल्याचं आन्सर काय आलं आपलं, ऑप्शन नंबर 4, 0.25. ओके, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. जर अधिक म्हणजे भागिले, गुणिले म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले आणि भागिले म्हणजे अधिक, तर याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. जे सांगितले ते करत राहू आपण. काय काय सांगितले, 39 अधिक म्हणजे भागिले करायचं आहे, 39 / 13 मायनस म्हणजे इंटू आहे, इंटू 11 इंटू म्हणजे मायनस आहे, 12 आणि डिवाइड म्हणजे काय आहे, प्लस आहे, तर +3. तर काय येणार याचं उत्तर, पहिल्यांदा भागाकार, 39 / 13 किती येणार, 3 × 11 − 12 + 3 परत गुणाकार, 11 × 33 −12 + 3 = 33 −12 मग 6 × 2 = 4 / 3 = 1 आन्सर काय आलं, 24. कशाच्या पद्धतीने गेलो आपण, बॉड मास. पहिल्यांदा ब्रॅकेट ऑफ डिवाइड मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबट्रॅक्शनपैकी काही आधी केलं तरी चालतं, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, नातेसंबंधांचा प्रश्न विचारलाय. अमर त्याची आते बहीण सविताला म्हणाला, सायराज हा माझ्या आजीची मुलगी कमल हिचा नातू आहे. अमर त्याची आते बहीण सविताला काय म्हणतोय, अमर आहे, अमरची आत्ते बहीण आहे. आत्ते बहीण म्हणजे काय, वडिलांच्या बहिणीची मुलगी. आत्ते बहीण कोण आहे, त्याची सविता आहे, म्हणजे सविता ही आत्ते बहीण झाली, वडिलांच्या बहिणीची मुलगी. साईराज हा माझ्या आजीची मुलगी कमल. साईराज, साईराज कोणतर आहे, हा कोण आहे, माझ्या आजीची, ह्याची आजी कोण असणार आहे, इथं ह्याची आजी असणार आहे, आजी, आजीची मुलगी कमल. कमल ही पण असू शकते किंवा दुसरी एक कमल, हिचा नातू आहे, आजीची मुलगी कमल हिचा नातू आहे, म्हणजे हिलाच कमल बनवू आपण. आजीची मुलगी ही कमल झाली, हिचा नातू म्हणजे हिचा पोरगा असणार आहे तो, हिचा नातू आहे कोण, साईराज. साईराज हा आपल्याला विचारलं काय, अमरची आत्ते ही साईराजची आजी आहे. बघा, म्हणजे हे कळालं की ती मुलगी वेगळी कुठली नव्हती, ती तीच होती, कारण अमरची आत्या हीच साईराजची आजी आहे, बरोबर, म्हणजे कमल ही आजी झाली. तर कमल आणि सविता यांचं नातं काय, कमल आणि सविता यांचं नातं काय, कमल कोण आहे, आई आहे, आणि सविता कोण आहे, मुलगी आहे. तर कमल आणि सविताचं नातं काय असणार आहे, आई आणि मुलगी. कुठं आहे ऑप्शन, ऑप्शन नंबर 2. बऱ्याच लोकांनी जर मुलगी आई लिहिले गडबडीत, तसं नाही, जे आधी सांगितलंय ते, आधी कोणाचा उच्चार केलाय, कमलचा, नंतर कोणाचा केलाय, सविताचा, मग कमल कोण झाली, आई झाली, आणि सविता कोण झाली, मुलगी. मग ह्याचं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन 2. ठीक आहे, चलो नेक्स्ट. बघा, सिलॉजिझम सगळ्यात फेवरेट टॉपिक असतो आयोगाचा. काय प्रश्न आहे, सर्व मानव भाग आहेत, हे मी मानव काढले, मानव, हे सर्व मानव कोण आहेत, वाघ आहेत, सर्व मानव
वाह भाई. परत म्हटलंय सर्व मानव हुशार पण आहेत, सर्व मानव हुशार पण आहेत, सर्व मानव हुशार आहेत. आता अनुमान सांगितले सर्व हुशार मानव आहेत, सर्व हुशार मानव आहेत का नाही, हे वाले हुशार कुठे मानव आहेत, त्यामुळे पहिलं काय येणार नाही. दुसरं सर्व भाग मानव आहेत, सर्व भाग मानव आहेत का नाहीत, त्यामुळं हे भाग कुठे मानव आहेत, त्यामुळे दुसरं पण काय येणार नाही. वाघ नसणारे हुशार नाहीत, वाघ नसणारे हुशार नाहीत असं काय म्हणू शकत नाही, हे वाले लोक हुशार आहेतच की, त्यामुळे आपण नाहीतच काय म्हणू शकत नाही. आणि मी अजून एक कन्सेप्ट काय सांगत असतो सिलॉजिझममध्ये, जर तुमची वाक्य होकारार्थी असतील तर निष्कर्ष नकारार्थी येत नाही, ठीक आहे. ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, तुमची वाक्य डेफिनेट होकारते असतील तर निष्कर्ष डेफिनेट नकारार्थी येणार नाहीत, शक्यतेवाले येऊ शकतील पण डेफिनेटवाले तर नाही. नाही तर म्हटलंय नाही, नसू शकतात ठीक आहे चालेल, विचार करू आपण त्याच्यावर, पण नाहीत होऊ शकत नाही. विधान होकारार्थी निष्कर्ष नकारार्थी येत नाही, हे डोक्यात ठेवून टाका कायमचं, ठीक आहे, त्यामुळे तिसरं चूक. चौथं काय, काही वाघ हुशार आहेत, काही वाघ हुशार आहेत. बघा एवढे मोठे वाघ आहेत, त्यातला हा जो भाग आहे इथला तो काय रे हुशार आहे, त्यामुळे काय म्हणू शकतो आपण, चार वालं काय आपलं कन्क्लुजन करेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4. समजलं, चला पुढे. येत्या लीप वर्षात मंगळवारी 17 तारखेला माझा वाढदिवस आहे, तर त्या महिन्यात 5 रविवार असण्याची संभाव्यता, 5 रविवार असण्याची संभाव्यता विचारले. प्रश्न प्रॉबॅबिलिटीज आहे, मदतीला कॅलेंडर पण घेतले आपल्याला. आता मला सांगा आपल्याला कुठल्याही एका दिवसाची तारीख दिली, वार दिला, तारखेचा वार, तर आपण अख्खं कॅलेंडर बनवू शकतो, कुठलं पण देऊ दे तुम्हाला. मग इथं त्यांनी काय दिलं आहे, एकत्या लीप वर्षात मंगळवारी 17 तारखेला, महिना दिलाच नाही, पण त्याचा काय फरक पडतो आहे का नाही आपण बघायला लागेल. आता मला सांगा 17 तारखेला काय रे, 17 तारखेला मंगळवारी वाढदिवस आहे, 17 तारखेला मंगळवारी वाढदिवस आहे त्याचा, 17 तारखेला म्हणजे मंगळवार आहे. आपल्याला काय माहीत पाहिजे, महिन्यात 5 रविवार असण्याची संभाव्यता, 5 रविवार कधी असतात, 5 5 गोष्टी. जर 31चा महिना असेल तर 1 2 3 तारखेला जे येतात ते 5 वेळा येतात, 30चा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेला जे येतं ते 5 वेळा येतं, 29चा महिना असेल तर 1 तारखेला जो वार येतो तो 5 वेळा येतो. इथं काय रे, ते कुठला महिना दिलाच नाही, आपण घेऊ मग आता 1 तारखेचा वार तरी काढू ॲटलिस्ट. मग 7 आहे, तर ह्याच्या आधीचं काय असणार आहे, 7 7 पुढे गेले की तोच वार येतो ना, मग ह्याच्या आधीचं काय असणार आहे, 17 वाजा 7, 10 तारखेला कुठला वार येणार, मंगळवारच येणार, 10 तारखेला आला मंगळवार. परत ह्याच्यातून 7 करू आपण, 3 तारखेला कुठला वार येणार, मंगळवारच येणार, बरोबर, 3 तारखेला आला मंगळवार. मग मला सांगा आता 2 तारखेला कुठला येणार, बुधवार, आणि 1 तारखेला कुठला येणार, 2 तारखेला कुठला येणार, सोमवार, आणि 1 तारखेला कुठला येणार, रविवार. म्हणजे 1 तारखेला कुठला वार आला, रविवार आला. तर त्या महिन्यात 5 रविवार असण्याची संभाव्यता किती, तर 5 रविवार असण्याची संभाव्यता किती. आता महिना कुठला आहे माहीत नाही आपल्याला, ठीक आहे, पण 1 तारखेला रविवार आहे एवढं तर कळालं आहे, आणि ते वर्ष कुठलं आहे रे, लीप वर्ष आहे, म्हणजे फेब्रुवारीत पण 29 दिवस असणार. मग मला सांगा महिना 31चा असू दे, 1 तारखेला जो वार आहे तो 5 वेळा येणारच आहे, महिना 30चा असू दे, 1 तारखेला जो वार आहे तो 5 वेळा येणारच आहे, आणि महिना 29चा का असेना, 1 तारखेला जो वार आहे तो 5 वेळा येणारच आहे. मग याच्यावरून आपण काय सांगू शकतो, 1 तारखेला कुठला वार आहे, रविवार, तो त्या लीप वर्षातला कुठला का महिना असेना, रविवार 5 वेळा येणारच, म्हणजे रविवार 5 वेळा येणं हे निश्चितच आहे प्रॉबॅबिलिटी त्याची, कारण ते वर्ष कुठलं आहे, लीप वर्ष. लीप वर्ष नसतं तर आपल्याला पंचायत झाली असती का, कारण फेब्रुवारीत 28 दिवस आहेत, 28 दिवसाच्या महिन्यात कुठलाच वार 5 वेळा येत नाही, बरोबर. पण इथलं 1 2 3 वाले 5 वेळा येतात, 1 2 वाले 5 वेळा येतात, 1 वाला 5 वेळा येतो. समजतंय इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित, ठीक आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो, रविवार असण्याची संभाव्यता काय, निश्चित आहे. ओके, घेतलेलं आहे हे मी सगळं लेक्चरमध्ये. ओके, हे डबल आपण करतो आत्ता. पुढे 46 विद्यार्थ्यांच्या वर्गात 18 फुटबॉल खेळले, 17 क्रिकेट खेळले, ज्यामध्ये 6 फुटबॉल खेळलेले आहेत, म्हणजे 3 लोक आहेत क्रिकेट, फुटबॉल आणि पुढचा कोणता आहे, हॉकी, 3 खेळ आहेत आता. परंतु फुटबॉल खेळलेले नाहीत, 5 विद्यार्थी कॅरम खेळलेले आहेत पण कोणताही मैदानी खेळ खेळलेले नाहीत, टोटल 4 खेळ आहेत. कुठले कुठले खेळ आहेत, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि कॅरम. कॅरमवाला कुठलाच खेळ खेळला नाही, म्हणजे कॅरमचा सर्कल बाहेर पाहिजे. कॅरमचा सर्कल बाहेर कुठं कुठं आहे, इथं पण बाहेर आहे, इथं पण बाहेर आहे, इथं पण बाहेर आहे, इथं पण बाहेर आहे, त्याच्यावरून काय मिळत नाही. मग आपल्याला काय काय मिळेल, फुटबॉल आणि क्रिकेटवाले थोडेफार आहेत, क्रिकेट आणि हॉकीवाले पण थोडेफार आहेत. मग आपण काय म्हणू शकतो, हे क्रिकेट पकडलं, हे हॉकी पकडलं,
हे म्हणजे असं तीन खेळ पकडले, काय काय मिळाले आपल्याला, 18 फुटबॉल, ह्याला जर मी फुटबॉल पकडलं, फुटबॉल झालं, नंतर 17 क्रिकेट खेळले, त्यामध्ये 6 फुटबॉल ते मध्ये आणले आपण, नंतर 16 विद्यार्थी हॉकी खेळले, हे काय होते फुटबॉल, हे क्रिकेट, नंतर हे हॉकी, त्यामधले 4 क्रिकेट खेळत होते, म्हणजे हे 4 क्रिकेट खेळत होते इथं, बरोबर, इथं 6 डबल फुटबॉलवाले, इथं 4 क्रिकेटवाले, ह्यांचा सर्कल असा आला. आणि आपल्याला काय कॅरम खेळूनच खेळत नाही, म्हणजे कॅरमला बाहेर काढला आपण, म्हणजे 3 असे आले पाहिजेत, कॅरम वेगळा आला पाहिजे, कुठे रे, ऑप्शन नंबर 3, 3 एकमेकांच्यात आहेत आणि कॅरमला वेगळा ठेवलेला आहे. वेन डायग्रामचा इझी प्रश्न होता हा. बघा पुढे डेटा इंटरप्रिटेशन, स्टॅटिस्टिक्स सिलेबसमध्ये आहे, डेटा इंटरप्रिटेशन त्याचाच भाग असतो, ॲव्हरेजसुद्धा त्याचाच भाग असतो, इवन प्रोबॅबिलिटीसुद्धा स्टॅटिस्टिक्सचाच एक छोटासा भाग असतो, ठीक आहे. तर मग स्टॅटिस्टिक्सवरचा काय प्रश्न विचारला आहे, खालील वर्तुळालेख व तक्ता यांचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि दिलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या. कामगारांची एकूण संख्या किती सांगितली आहे त्यांनी, 1500 सांगितले. प्रत्येक विभागातील पुरुष कामगाराची त्या प्रत्येक विभागातील एकूण कामगारांची शेकडा प्रमाण विचारलं आहे त्यांनी, तर पुरुष कामगारांचं शेकडा प्रमाण विचारलेलं आहे. आणि परत इथं पुरुषांची 35 दिली आहे, तर स्त्रियांची किती असणार, 65, 80, 20, 20, 80, 40, 60, 50, 50, 60, 40. ओके, आता बघू लोकसंख्या किती एकूण आणि कुठल्या विभागामध्ये सर्वात जास्त स्त्री कामगार आहेत. सर्वात जास्त स्त्री, मला आपण स्त्रीचं काढून घेऊ आधी, हे 35 आहे, स्त्रीचं किती होणार, 65, इथं 20 होणार, इथं 80 होणार, 100 वजा करायचं सगळं, इथं 60 होणार, इथं 50 होणार, इथं 40 होणार, कुणाची जास्त आहे काढू आपण, ऑप्शनचीच काढू, सगळ्यांची काढत बसायला नको. पहिलं काय दिलं, माहिती तंत्रविज्ञान, लोक किती आहेत एकूण, 20%, एकूण कामगारांची संख्या आहे 1500, त्यातले काम माहिती तंत्रज्ञानमध्ये किती आहेत, 20%. आन्सर काढत बसायचं नाही, ही काय झाली, एकूण कामगार झाले कुठले, माहिती तंत्रविज्ञानमधले, आपल्याला त्यांच्यातल्या स्त्रियांचं काढायचं, स्त्रिया किती आहेत त्यात, 65, स्त्रिया किती आहेत त्याच्यात, 65, 100 पैकी 65, म्हणजे ह्याचं पण काय येणार, 65/100, हे काय झालं, माहिती तंत्रविज्ञानचं. सेम तसंच पुढचं विपणनचं पण काढू आपण, विपणन, विपणनमध्ये किती आहेत रे, 23%, म्हणजे एकूण 1500 त्याच्या काय रे, 23% विपणनमध्ये हे कामगार झाले. आणि विपणनमधले स्त्रिया किती आहेत रे, विपणनमध्ये 60% स्त्रिया आहेत, 60% स्त्रिया घेतल्या आपण विपणनमध्ये. नंतर परत 1500 घेतलं आपण, आता तिसरा ऑप्शन काय, लेखा विभाग, लेखा विभागात कामगार किती आहेत, 15%, लेखा विभागात 15% कामगार घेतले आपण, इंटू लेखा विभागात स्त्रिया किती आहेत रे आपल्या, 40%, इंटू 40%, म्हणजे हे जे उत्तर येणार आहे सगळी स्त्रियांची उत्तर येणार, किती स्त्रिया काम करत आहेत ते. नंतर चौथा ऑप्शन काय, वितरण, वितरणमध्ये 12% कामगार आहेत, म्हणजे 1500 × 12, ठीक आहे. आणि वितरणमध्येच आपली स्त्रिया किती आहेत, 50%, म्हणजे निम्न. आता ह्याचं जे उत्तर काढू आपण सगळ्याचं, हे काय येणार पहिल्यांदा, 20×20, 20×5 = 100, 2×0 = 200 गेले, 5×5 = 13×5 = 65, 13×15 किती आलं रे, 13×5 = 65, ह्याचा आला 1×13 = 19, 195 आलं, इज इक्वल टू. परत याचं पण करू आपण, 2×0 = 200 गेले, 20×60, 20×5 = 100, 5×5, 5×3 = 15, मग किती येणार, 3×3 = 9 आणि 23×9 = 7×2, 207 आलं इथं. इथं काय येतं आहे, 2×0 = 200 गेले, 20×40, 20×5 = 100, 5×5, 5×3 = 15, 15×30×90 आलं, हे आले 90 स्त्रिया कामगार. इथं किती येणार, 0×0 = 2 गेले, 50×50, 50×100, 2×2, 2×12 आणि 15×90, इथं पण किती आलं, 90. मग सगळ्यात जास्त स्त्री कामगार कुठे आहेत रे, ऑप्शन नंबर 2 की जो काय, विपणन, म्हणून ह्याचं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 2 विपणन, हे याचं उत्तर येईल, ठीक आहे, कळालं इथपर्यंत. चलो नेक्स्ट प्रश्न, यूट्यूबला मी शिकवत नाही, मी फक्त बॅचमध्ये शिकवतो, आत्ता आपण फक्त पेपरचं एक्सप्लेनेशन घेतो, तरी पण आपण डिटेलमध्ये चाललो आहे, एक एक स्टेप बाय स्टेप, नुसते उत्तर मार्क करत नाही आपण, हे पण हे असंच का, असं का, हे असं स्टेप बाय स्टेपवालं जे असतं आहे एकदम डिटेलवालं, ते फक्त आपल्या बॅचमध्ये आहे, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळ्या बॅचेसची एज्युकल्चर ॲपची लिंक वगैरे मिळत जाईल, हे फक्त पेपर डिस्कशन चालू आहे आत्ता आपलं. सीमा ए बिंदूपासून चालायला सुरुवात करून दक्षिणेकडे 2 मीटर चालत जाते, ए बिंदूपासून चालायला सुरुवात करते, दक्षिणेकडे 2 मीटर जाते, नंतर ती डाव्या बाजूला वळते, खाली येताना डावी बाजू इकडची असते आणि 4 मीटर जाते, आता ती उजव्या बाजूला वळते व 2 जाते, उजव्या बाजूला वळून परत 2 गेली, आता नंतर डाव्या बाजूला वळते आणि 2 मीटर चालत जाते, परत डाव्या बाजूला वळते आणि 2 मीटर चालत जाते, ठीक आहे, आणि बिंदू सी जवळ जाऊन थांबते, बिंदू सी जवळ जाऊन थांबते. जर सीमा सी पासून उत्तरेकडे 4 गेली, आता 2 तर इथंपर्यंत आणि 2 वरचं पर्यंतचं, हे 2 आणि हे 2, टोटल 4 गेली,
तर ती बिंदू ए पासून किती दूर आहे, तर ती बिंदू ए पासून किती दूर आहे, इथून इथपर्यंत जायचं आहे. आता हे आडवं अंतर कितीचं आहे, इथपर्यंतच चारचं, आणि हे आडवं दोनचं, चार आणि दोन किती दूर आहे रे, सहा मीटर ती दूर आहे. डायरेक्शनचे प्रश्न म्हणजे खिशातले मार्क, अजिबात सोडव स्किप करायचे नाहीत, पहिल्यांदा घ्यायचे हातात, ठीक आहे. चला तर काय आलं याचं आन्सर, ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघा काय, कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे. त्यांनी काय सांगितलंय, विश्वनाथन हे असं लिहिलं जातं, तर त्या संख्येमध्ये हे कसं लिहिलं जाईल. असे प्रश्न आले की ते सुरुवातीला एकाखाली एक लिहायचा प्रयत्न करायचा. पहिल्यांदा आपण हे लिहून घेऊ, व्ही आय एस एच डब्ल्यू ए एन ए टी एच ए एन, विश्वनाथन. आणि ह्यालाच त्यांनी कसं लिहिलंय, एन ए ए डब्ल्यू टी एच एच एस ए एन आय व्ही. आणि विचारलंय कोणाचं आपल्याला, आर ए जे एस एच ई के एच ए आर ए एन. हे असा प्रश्न आला रे आला की वरचं खालचं रिलेशन लावायला बघायचं, काही ना काहीतरी असतं. इथं व्ही इथं आहे, इथं व्ही इथं आहे, इथं आय इथं आहे, इथं आय इथं आहे, म्हणून असं म्हणू का मी, व्ही आयला इकडं व्ही आय केलं उलटं. मग ह्या आर एला काय येणार, आरचं इकडं आर जाणार, आणि एचं इथं ए येणार, ए आर. शेवटी ए आर कुठं कुठं आहे, शेवटी ए आर कुठं कुठं आहे, ते आपले ऑप्शन असणार आहेत. म्हणजे इथं आहे, इथं आहे, म्हणजे ऑप्शन 2 येणार नाही, ऑप्शन 4 येणार नाही, झालं. असे निम्म एलिमिनेट करायला शिकायचं सुरुवातीला. आता बघू पुढचं, पहिल्या अक्षरांसोबत काय झालं आहे बघा, इथं पण सेम झालं आहे, एन शेवटचं पहिलं घेतलं आहे, ए इथं घेतलं आहे, म्हणजे एन ए एन ए सेम. इथं पण तेच करायला लागेल, एन ए करायला लागेल, सुरुवातीला एन ए आणि शेवटी ए आर. इथं काय बघ, एन ई आहे, त्यामुळे हे येईल का नाही. तिसरा पण गेला, उरला काय, ऑप्शन नंबर 1. एवढंच करायचं असतं पेपरमध्ये, ठीक आहे. 22 प्रश्न आहेत ना, वेळ पुरत नाही ना, डिटेल लॉजिक लावत बसतोय मधल्या अक्षरांचं, काय घेणं देणं आहे, गरजच नाही आहे काय. प्रश्न सुटला पुढं जायचं, शिकताना सगळं डिटेल शिकायचं, परीक्षेत तसं करून काही उपयोग नाही. 20 मिनिटात 22 प्रश्न सुटतात, ॲज अ टीचर नाही सांगत मी, ॲज अ स्टुडंट सांगतोय, ॲज अ स्टुडंट सांगतोय. सुटतात म्हणजे काय, सगळे यायला पाहिजे ह्याला सुटणं म्हणतं का, नाही. तुम्ही सगळेच्या सगळे प्रश्न बघताय 20 मिनिटात, ह्याला सुटणं म्हणतात, ह्याला अटेम्प्ट करणं म्हणतात. मार्क करणे हाच अटेम्प्ट नसतो. एखादा अवघड प्रश्न आहे आणि तो एवढा अवघड आहे की तो सोडवायच्याऐवजी मी बाकीचे 2 ते 3 सोडवू शकतोय, आणि तो मी बघता क्षणी जर 2 सेकंदात मी स्किप केला, तर याला म्हणायचं तो प्रश्न मी अटेम्प्ट केला, ठीक आहे. एखाद्या प्रश्नाला रिस्पेक्ट देऊन, इज्जत देऊन त्याला स्किप करायचं असतं. हां ठीक आहे बाबा, चांगला काढलाय प्रश्न, पण परीक्षेसाठी तू काय उपयोगाचा नाही आहेस मला मार्क मिळवण्यासाठी, उलट तू माझे बाकीचे 3-4 मार्क कमी करशील, ठीक आहे. त्यामुळे त्याला स्किप करणे हा त्याचा गुड अटेम्प्ट असतो. मी इवन ऑल द बेस्ट म्हणताना पण तसंच सांगतो नेहमी, स्किपिंग इज द गुड अटेम्प्ट, ठीक आहे. समटाईम्स हां, नाही तर तू अख्खा पेपर स्किप करत बसशील, तसं नाही. काही चांगले चांगले प्रश्न स्किप करणं चांगलं असतं, ओके. आणि गणितात तर स्किप करणंच महत्त्वाचं आहे, सिलेक्ट काय करताय त्याच्यावर ठरतं. येणारे प्रश्न सिलेक्ट केले, 7-8 मिनिटात 10-12 प्रश्न सुटतील फक्त सिलेक्शन, आणि नंतर अवघड अवघड प्रश्नसुद्धा तुम्हाला सुटतील. पण चुकून मध्येच एखादा स्टक झालास तू की यार हे सुटेनच झालं आहे, मग त्याचं प्रेशर अख्ख्या पेपरवर येत राहतं, मग येणारे पण नंतर सुटायचे बंद होतात. त्यामुळं सिलेक्शनला इम्पॉर्टंट आहे, जे येतं तेच आधी सिलेक्ट करायचं आणि मग पुढं जायचं, ठीक आहे. चलो नेक्स्ट, ह्याचं येणार ऑप्शन नंबर 1. बघा हा एक प्रश्न आहे, या प्रश्नावर काय सांगितले, जर ह्या 2 गोष्टी दिलेत तर खालीलपैकी कोणते विधान निश्चितपणे चुकीचे आहे, निश्चितपणे चुकीचे आहे असं विचारले. आपल्याला विधान काय दिलेत, 2 विधानं. आपल्याला 2 विधानं अशी दिलेत की बाबा पी इज इक्वल टू 2Q, पी इज इक्वल टू 2Q. मग ह्याचाच अजून एक अर्थ काय असतो, ह्याचाच अजून एक, पी हा क्यूचा डबल आहे, याचा अर्थ पी मोठा आहे ना क्यूपेक्षा, पी हा क्यूपेक्षा मोठा आहे, हे लिहून घेतलं. आणि इकडे काय म्हटलंय, क्यू हा मोठा आहे आरपेक्षा, क्यू हा मोठा आहे आरपेक्षा. सगळ्याला एकत्र असं लिहू का मी, पी हा मोठा आहे क्यूपेक्षा आणि क्यू हा मोठा आहे आरपेक्षा, हे फिक्स ट्रू आहे, ठीक आहे. ह्याच्या विरुद्ध जे जाईल ते आपलं चूक आहे. मग पहिलं विधान बघा, आर हा मोठा आहे पी वजा क्यूपेक्षा, आर हा मोठा आहे पी वजा क्यूपेक्षा. आता मला सांगा, आर मोठा म्हटलंय पहिलं, आर मोठा म्हटलंय कोणापेक्षा, पी वजा क्यूपेक्षा, लिहून घेतलं आपण आर आणि पी वजा क्यू, दोन्हीची उत्तर काढू आपण. पी ला मी असं म्हणू का 2Q, पी ची व्हॅल्यू आली ना आपली 2Q प्रश्नात दिली, मग ह्या पी ला मी 2Q म्हणू, 2Q वजा हे मोठं आहे म्हटलं, 2Q वजा क्यू आरला,
दोन क्यू वजा क्यू काय असतंय, क्यू असतंय. मग आर हा मोठा आहे क्यू पेक्षा, आर क्यू पेक्षा मोठा आहे का रे विधानात, नाहीये. त्यामुळे पहिला ऑप्शन डेफिनेटली चूक, पहिला ऑप्शन डेफिनेटली चूक, म्हणजे एक तर चूक आला. दुसरा बघा, टू क्यू इज इक्वल टू पी मायनस आर. दुसरा ऑप्शन चेक करतो आता, पहिला ऑप्शन तर चूक आला, आपल्याला काय शोधायचं आहे, चुकीचंच शोधायचं आहे. दुसरा ऑप्शन चेक करू, टू क्यू इज इक्वल टू पी मायनस आर. व्हॅल्यू टाकू सगळे एकेकाच्या, ठीक आहे. काय काय व्हॅल्यू येणार, सगळ्यात पहिल्यांदा व्हॅल्यू काय येणार, टू क्यूच्या टाकी पी टाकलं आपण, पी टाकलं, पी इज इक्वल टू पी वजा आर. आरला इकडे घेतलं, पीला तिकडे टाकलं, आर इज इक्वल टू झिरो. आर इज इक्वल टू झिरो आलं. मग हे कधी खरं होणार आहे, ही गोष्ट कधी खरी होणार आहे, ज्यावेळी आर इज इक्वल टू झिरो असेल तेव्हाच खरी होणार आहे फक्त, बाकीच्या वेळी खरी होईल का माहीत नाही आपल्याला. त्यामुळे निश्चित चूक माहीत आहे का, नाही सांगू शकत. निश्चित चूक पण नाही सांगू, निश्चित बरोबर नाही सांगू शकत. ते डिपेंड आहे, कधी डिपेंड आहे, ते कधी बरोबर असेल, आर इज इक्वल टू झिरो असेल तर ते बरोबर असेल. त्यामुळे ते निश्चितपणे चुकीचे आहेत का, नाही. आर हे असल्यावर ते बरोबर असणार आहे, त्यामुळे निश्चितपणे येणार नाही. हे आपलं निश्चितपणे चूक येत आहे, हे आपलं निश्चितपणे चूक येते, ह्याचं आपण काही सांगू शकत नाही. तिसरं बघा आता, तिसरं स्टेटमेंट घेऊ आपण, पी इंटू आर, पी इंटू आर इज इक्वल टू दोन क्यू. आता दोन क्यूच्या ठिकाणी मी पी टाकतो, पी टाकलं मग हे काय होणार, पी इंटू आर म्हणजेच काय रे, पी पी कॅन्सल म्हणजे आर इज इक्वल टू काय येणार, वन. म्हणजे हे वाक्य बरोबर येत आहे, कधी आर बरोबर वन टाकल्यावर, हे पण वाक्य बरोबर येत आहे आर बरोबर झिरो टाकल्यावर, हे वाक्य आर बरोबर वन टाकल्यावर बरोबर येत आहे. म्हणजे निश्चितपणे चूक आहेत का, नाही. कुठल्या तरी एका व्हॅल्यूला बरोबर येते की नाही, ते मग निश्चितपणे चूक नाही आहे. चौथं बघू आता आपण, चौथं, चौथ्यामध्ये काय सांगितलंय, पी इंटू क्यू, पी इंटू क्यू हे काय म्हटलंय त्यांनी, मोठा आहे आर पेक्षा. टाकाय व्हॅल्यू आता ह्याच्यात, पी बरोबर काय टाकू मी, दोन क्यू टाकतो. पी बरोबर काय टाकतो मी, दोन क्यू टाकतो. बघा मग, किंवा क्यू बरोबर पी बाय टू पण टाकता येईल आपल्याला, काही करता येईल आपल्याला, ठीक आहे. जसं पाय तसं आपण टाकू शकतो, पी बरोबर दोन क्यू टाकलं तर दोन क्यू स्क्वेअर इज ग्रेटर दॅन आर, दोन क्यू स्क्वेअर इज ग्रेटर दॅन आर. मला सांगा, जर क्यू जर आरपेक्षा मोठा असेल तर त्याला आपण दुप्पट करतो आहे, त्याचा वर्ग पण करतो आहे, तर ते तर डेफिनेटली मोठंच असणार आहे. त्यामुळे हे पण करेक्ट आलं, त्यामुळे ऑप्शन फोर पण करेक्ट आहे. म्हणजे चुकीचं विधान काय, फक्त विधान एक चुकीचं आहे, समजलं का. हे बाकीचे कधी ना कधीतरी बरोबर येत आहेत, हे चौथं तर बरोबरच आहे फिक्समध्ये, दुसरं आणि तिसरं आरच्या शून्य व्हॅल्यूला बरोबर येत आहे, हे दुसरं आणि हे तिसरं आरच्या वन व्हॅल्यूला बरोबर येत आहे. म्हणजे हे काय चुकीचे आहेत का, निश्चितपणे नाही. फक्त निश्चितपणे चुकीचं कुठलं आहे, फक्त विधान एकच निश्चितपणे चुकीचं आहे. समजतंय सगळ्यांना व्यवस्थित. चलो नेक्स्ट बघा, घातांकाचा प्रश्न आहे. बऱ्याच जणांना बेसिक शिकू वाटत नाही, बेसिकमध्ये सगळं दडलेलं आहे, आत्ता पडलं आहे, परत पण पडलं आहे, ठीक आहे. ग्रुप सीला पण काय म्हटलं आहे, तीनचा चौथा, तीनचा चौथा भागिले तीनचा एक्स इज इक्वल टू 590 असं सांगितलं त्यांनी. तर आपल्याला एक्स म्हणजे काय विचारलंय, जसं दिसतंय ना लगेच कळायला पाहिजे तुम्हाला की प्रश्न कशावर आहे, हा प्रश्न घातांकावर आहे, कारण बेस सगळ्याचे तीन आहेत. ओके, बेस जर सगळ्याचे तीन असतील तर मी काय करणार, सगळ्यात पहिल्यांदा आपली प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला, ए रेस टू एम भागिले ए रेस टू एन म्हणजेच काय असतं, ए रेस टू एम मायनस एन असतं. मग ह्याला मी काय करणार, थ्री रेस टू फोर मायनस एक्स इज इक्वल टू, हे पण थ्री रेस टू काहीतरी आहे, तो जो तुम्हाला आकडा दिला आहे, ठीक आहे, तो पण थ्री रेस टू आहे. आणि ते तीनच्याच थ्री रेस टूमध्ये काहीतरी असणार आहे पॉवरमध्ये. तो काय आहे, तीनचा कितवी पॉवर आहे, ही तीनची कितवी पॉवर आहे. तर आता हे कुणाला पाठ नसतं, हे अंदाजपंचे काढायला लागतं तुम्हाला. अंदाजपंचे म्हणजे कॅल्क्युलेशन करून काढायला लागतं. आपल्याला तीनची चौथीपर्यंत येते 81, ठीक आहे. तीनची पाचवी लिहितले आपण, तीन एक तीन तीन आठ 24 काढू, ठीक आहे, 243 आली. आणि आता हे 243 आहे, आणि 243 × 243 जर केलं तर जातं ह्याच्या आसपास, म्हणजे ही तीनची पाचवी पॉवर. आणि अजून एकदा तीनची पाचवीच घेऊ आपण, म्हणजे तीनची दहावी पॉवर, म्हणजे हे काय येणार आहे, तीनचं दहावं. आता अजून एक प्रॉपर्टी, अजून एक प्रॉपर्टी काय सांगते, ए रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एन असेल तर त्यावेळी काय होतं, एम इज इक्वल टू एन होतं घातांकाचे. इथं पण बघा, थ्री रेस टू हे थ्री रेस टू हे म्हणजे थ्री थ्री कॅन्सल होणार आणि वरचेच एकत्र येणार, 4 − x इज इक्वल टू 10. मग x इज इक्वल टू काय येणार, मग x इज इक्वल टू एक्सला तिकडे टाकलं 10 4 − 10 किती, −6. x इज इक्वल टू काय आलं, −6. ऑप्शन नंबर टू, x इज इक्वल टू −6. कळालं का, घातांकाच्या दोन बेसिक प्रॉपर्टी वापरून आपण हे एक्झाम्पल केलेलं आहे. बघा,
एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात आणि 36 विद्यार्थी जीवशास्त्राची परीक्षा देतात आणि 24 विद्यार्थी इतिहासाची परीक्षा देतात. जर एका खोलीत एकच विषयाची परीक्षा घेता येते आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान ठेवायची, असा आला प्रश्न की कशाचा आहे, लसावी मसावीचा प्रश्न तयार झाला. बरोबर. मग कुठले कुठले आहेत आपल्याकडे, 60 विद्यार्थी गणिताची देतात परीक्षा, 36 विद्यार्थी जीवशास्त्राची देतात आणि 24 विद्यार्थी इतिहासाची देतात आणि एका वर्गात एकाच विषयाची देता येते, तर प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या पण समान ठेवायची आहे आणि आपल्याला वरून, तर कमीत कमी किती खोल्या लागतील, याचा अर्थ मसावीचा प्रश्न आहे. लसावी मसावीमध्ये पण मसावीचा प्रश्न आहे. मग मसावी काय आहे सगळ्यांचा, सगळ्यांना 4 भाग जातोय का, जातोय, 4 भाग जातोय, अजून कशानं जातोय, 6 जातोय का, जातोय, म्हणजे मसावी काय झाला, 6 का, 12 पण जातोय, 12 पण जातोय, मसावी काय झाला, 12. मसावी म्हणजे काय, भाग जाणारी मोठ्यातल्या मोठी संख्या, महत्तम साधारण विभाजक, या सगळ्या संख्या कोणाच्या पाड्यात आहेत, अशी मोठ्यातला मोठा पाडा, कोणाचा पाडा आहे तो, 12. 12 × 2 = 24, 12 × 3 = 36, 12 × 5 = 60. 24 आहे का रे, नाही, कुणाचाच नाही बाकी, फक्त 12 आहे. मग प्रत्येक वर्गात 12 बसवले तर 12 × 5 = 60, 5 खोल्या लागतील. परत प्रत्येक वर्गात 12 बसवले तर 12 × 3 = 36, 3 खोल्या लागतील. प्रत्येक वर्गात 12 बसवले तर 12 × 2 = 24, 2 खोल्या लागतील. एकूण खोल्या किती लागल्या आपल्या रे, 5 × 3 = 8 × 2 = 10, एकूण खोल्या किती लागल्या आपल्याला, 10, ऑप्शन नंबर 3. समजलं, पटलं सगळ्यांना व्यवस्थित. चलो नेक्स्ट, आजपर्यंत ही प्रश्न रोपांचे यायचे, रांगेचे यायचे, एवढी रोपं गुलाबाची मोगऱ्याची विद्यार्थ्यांचे विषयांचे टाकलेत. आता गणिताला भाषेचा काही संबंध नाही, कन्सेप्ट क्लिअर, सगळं क्लिअर. बघा आता काय, ऋतुजा जवळ एकूण 700 रुपये आहेत, 700 रुपयेत ऋतुजाकडे लिहिलं, त्याच्यात 100 रुपये, 20 रुपये, 10 रुपयाच्या चलनी नोट आहेत. 100 रुपये, 20 रुपये आणि 10 रुपयाच्या चलनी नोट आहेत. 100 व 10 रुपयाच्या नोटांचे प्रमाण एकाच दोन आहे, म्हणजे 100 ची 1 नोट असेल तर 10 ची 2 नोटा पाहिजे, 100 च्या 2 असतील तर 10 च्या 4 पाहिजेत, एकाच 2 प्रमाणात आहे. तिच्याजवळ एकूण 20 चलनी नोट आहेत, तर प्रत्येकी नोटा किती विचारल्या, टाका एक एक ऑप्शन, काय दुसरं काय करू शकतो, एवढं सिम्पल आहे, एक एक ऑप्शन टाकायचं आणि चेक करायचं. आता सगळे दुप्पटच टाकलेत बघ त्यांनी, सगळे दुप्पट टाकलेत, आपल्याला काय त्यांनी इलिमिनेट करायला चान्स दिलेला नाही. सगळ्यांची बेरीज पण किती आहे बघा, 11 × 6 = 17, 3 × 20 = 10, 10 × 20 = 20, 8 × 8 = 24, 12 × 6 = 18, 2 = 20, म्हणजे ते काहीच नाही, एक एक ऑप्शन टाकून बघू आपण. पहिला टाकला 100 च्या 3 नोटा, 300 रुपये झाले, 20 च्या 11 नोटा, 220 रुपये झाले आणि 6 च्या 60, ह्याची बेरीज जुळते का रे 700, नाही, पहिला ऑप्शन काय येणार नाही. दुसरा टाकला 100 च्या 4 नोटा, 400, 20 च्या 8 नोटा, 8 × 2 = 16, 160 आणि 10 च्या 8 नोटा = 80, जुळते का रे, 8 × 7 = 4 येतं आहे, 700 पाहिजे, नाही जुळत. दुसरा पण ऑप्शन काय येणार नाही. तिसरा टाकू 100 च्या 5 नोटा, 500, 20 च्या 5 नोटा, 20 × 5 = 100 आणि 10 च्या 10 नोटा, 10 × 10 = 100, 500 × 200 किती आलं रे, 700, त्यामुळे तिसरा ऑप्शन काय आला आपला करेक्ट, 700 आपलं जोड, ह्याचं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 3. समजलं. चलो पुढचा प्रश्न घ्या. अमित 5 पाने 1 दिवसात लिहितो तर संध्या 2 पाने 1 दिवसात पुसून टाकते. अमित 5 पाने लिहितोय, +5 करू अमितला आणि संध्या काय करते, 2 दिवसात पुसून टाकते, 2 पानं पुसून टाकते दिवसाला. जर अमित आणि संध्या एकाएक दिवस काम करतायत, म्हणजे पहिल्या दिवशी अमित करतोय, दुसऱ्या दिवशी संध्या, परत अमित येतोय, परत संध्या, परत अमित येतोय, परत संध्या येते, तर 60 पानांचे पुस्तक लिहायला त्यांना किती दिवस लागतील. अमितचे 60 पाने पूर्ण झाल्यावर संध्या पाने पुसणे बंद करते, तर हे वाक्य द्यायची गरज नसते, द्यायचं नसतं, कारण ह्याच वाक्यात मजा आहे, हे लपून ठेवायचं असतं वाक्य. लहानपणीची गोष्ट आठवते बेडकाची, बेडूक एका स्टेपमध्ये 5 स्टेप पुढे जातो पण 3 स्टेप खाली येतो, परत 5 स्टेप पुढे 3 स्टेप खाली, तर तो विहीर किती वेळात पूर्ण चढेल, मजा कुठे असते ह्याच्यात, जेव्हा शेवटी तो चढतो त्यावेळी तो घसरायचा संबंध आहे का, नाही. तर हीच कन्सेप्ट इथे लावायची, एकदा पुस्तक पूर्ण झालं की ते पुसायचा काय संबंध आहे का, नाही, फक्त हे त्यांनी तिथे दिलंय, हे द्यायला नाही पाहिजे होतं खरं तर. मग अशा वेळी काय करायचं असतं, अमितची कॅपॅसिटी 5 आहे, संध्याची 2 आहे, टोटल पानं किती आहेत, 60 आहेत, पण नेहमी आपण करताना काय करायचं, टोटल पानं आपण पकडायची ही 5 कमी. अमित किती लिहितोय, 5 पानं लिहितोय ना, तर 5 कमीच पकडायची, ठीक आहे, म्हणजे टोटल पानं आपण किती पकडणार, 60 च्या ऐवजी 55च पकडणार, नंतरची मॅन्युअल करू आपण, एक एक करत राहायचं. मग मला सांगा, 5 लिहितोय 2 पुसतोय, म्हणजे हा 5 लिहिणार, ही 2 पुसणार, हा 5 लिहिणार, 2 पुसणार, म्हणजे 2 दिवसाला टोटल पानं लिहिली किती जातात, पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी, प्रत्येक 2 दिवसाला 3-3 पानं लिहिली जातात, करेक्ट, म्हणजे 2 दिवसांमध्ये किती पानं लिहिली जात आहेत, 3 पानं लिहिली जातात. आपल्याला पानं लिहायची आहेत किती रे,
55 पानं लिहायची आहेत आपल्याला, बरोबर. जर आपल्याला 55 पानं लिहायची असतील तर आपण काय करायचं, 3 ला 55 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा. मग कसं नेऊ शकतो, 3 ला जर मी 18 गुणलं तर 18 त्रिक काय होत आहे, 54 पर्यंत जाऊ. आणि ह्याला पण 18 गुणलं आपण, 18 × 36 म्हणजे 36 दिवसात किती पानं लिहिली गेली, 54. आता पानं लिहायला कोण येणार आहे, परत अमित. 37व्या दिवशी येईल अमित, किती पानं लिहिल, 5 पानं लिहिल. 59 झाली, पानं पूर्ण झाली का, पुस्तक पूर्ण झालं का, नाही. परत 38व्या दिवशी आता कोण संध्या येईल, पण ती पानं पुसून जाणार ना 2, मग 59 + 2 किती झालं, 57. आता 39व्या दिवशी कोण येईल, अमित येईल, 5 पानं. पण आपल्याला 5 पानं लिहायचे आहेत का, 3 लिहायचे आहेत. म्हणजे 39वा दिवस तो पूर्ण लागेल का त्याला, नाही. त्याला पूर्ण किती दिवस लागतील, 38 दिवस पूर्ण लागतील. मग 39व्या दिवस आता त्याला काय लागेल रे, किती पानं लिहायची राहिलेत, 3. आणि अमितचं स्पीड काय पानं लिहायचं, 5. 3/5 वर्क टाईमचा प्रश्न आहे बरं का पोरांनो. 38.3/5 आणि 3/5 आपण काय लिहू शकतो, 0.6, 5 × 30 असतं ना. म्हणजे 38.3/5 आपण काय लिहिणार, 38.6, ऑप्शन नंबर 2. बऱ्याच जणांनी ह्याचं उत्तर लिहिले 40. 40 ह्याचं उत्तर कसं येतं माहिती आहे, डायरेक्ट लोक एवढंच करतात. 2 दिवसात किती पानं, 3. 2 दिवसात 3 पानं लिहिली जातात. पानं किती लिहायची आहेत, 60. मग ह्याला 20 गुणलं, किती आलं हे, 60. मग ह्याला पण 20 गुणा, 20 × 40. भयानक लोकांनी लिहिलं हे, भयानक लोकांनी. मला आणि आन्सर केलं, सर हे स्क्रॅप करू का, कशाला स्क्रॅप करायला लागतंय, प्रॉपर बेस्ट एक्झाम्पल आहे हे वर्क टाईमचं. ओके, उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 2. ते घसरणं वगैरे असतं ना त्यावेळी हे लागतं. ओके, चलो नेक्स्ट. खालील चित्रालेख अभ्यासा 2023 पहिल्या 6 महिन्यात शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या दर्शवते. कोणत्याही महिन्यात मुलांची संख्या आधीच्या महिन्यापेक्षा सगळ्यात जास्त टक्क्यांनी वाढते, आधीपेक्षा सगळ्यात जास्त. आणि हा एक माणूस म्हणजे 100, हा आपल्याला घेणं देणं नसतं. एक माणूस म्हणजे किती, सगळ्यांचं समान आहे ना, संपलाच विषय. आता करू आपण, कसं करणार प्रत्येकाचं. आता जानेवारी कधी उत्तर येईल का, नाही, कारण जानेवारीच्या आधीचं काय आपल्याला माहीतच नाही, आधीच्यापेक्षा जास्त टक्के वाढते, त्यामुळे जानेवारीचं कम्पॅरिझनच करू शकत नाही आधीच्याशी. मार्च काढू आपण, मार्च आधी किती होतं पोरं, फेब्रुवारी 2 पोरं, 200 घ्यायची गरज नाही, 2 घे. फेब्रुवारी 2 पोरं होती, मार्चमध्ये किती झाली, 4 पोरं झाली, 2 × 2 ने वाढली, 2 × 2 वाढली, तर 100 किती, तर किती येणार रे, 100%. मार्चचं काय आलं आपलं, 100% आलं. हे असं सगळ्यात जास्त कुठलं वाढलं विचारलं. एप्रिल आधी किती होती, 4, आता किती झाली, 4 × 3 = 7. आधी 4 होती, आता 7 झाली, म्हणजे 3 वाढली, 4 किती झालं, 3. 100 किती झालं मग, 75%. 75 आन्सर आलं. कशाचं आलं हे, एप्रिलचं, एप्रिलचं आलं 75. जून बघू आपण, जून, जून आधी किती होती, 3 × 3 = 6, आता किती झाली, 3 × 3 = 2 = 8. 6 किती झाली, 8 झाली, कितीने वाढली, 2, म्हणजे 6/2 वाढले, तर 100 किती, किती येणार, 1/3 म्हणजे 33%, म्हणजे 100%, 75% आणि 33.33. सगळ्यात जास्त कोणाचे येत रे, मार्चमध्ये सगळ्यात जास्त वाढलेलं आहे. कळतंय का, समजतंय का सगळ्यांना, मार्च सगळ्यात जास्त पोरं वाढली शाळेमध्ये. चला पुढे, सोबतच्या वृत्तालेखात गावातील जमीन एकरात विविध प्रकारच्या अन्नधान्य पिकांखाली असलेल्या लागवडीखालील क्षेत्र दर्शवते. कोणत्या 3 अन्नधान्य पिकांचे लागवडीखालील क्षेत्र एकूण जमिनीच्या 50% आहे, एकूण जमिनीच्या 50% म्हटलंय. बघा, 100% जसं पूर्ण असतं टक्क्यांमध्ये, तसं हे जसं सर्कल असतं ना, त्याच्यात पूर्ण काय असतं रे, 360. आणि आपल्याला काय पाहिजे, 50% पाहिजे. मग 360 पूर्ण असेल तर 50% म्हणजे काय रे, 180 डिग्री. म्हणजे असा ऑप्शन शोधायचा आहे की ज्यांची बेरीज किती होते, 180 डिग्री होते. बघा पहिला एक एक ऑप्शन चेक करू. मका, मका किती आहे, 77. बाजरी, बाजरी किती आहे, 85. आणि मोहरी, मोहरी किती आहे, 18. किती येतं हे, 7 × 5 = 12, 12 × 8 = 20, 2 आले, 8 × 7 = 15 × 3 = 18 झालं की. पहिलाच ऑप्शन मिळाला 180 डिग्रीचा, म्हणजे 50% क्षेत्र कुणी कुणी घेतलंय, बाजरी आणि मोहरी यांनी किती घेतलंय, 50% क्षेत्र घेतलेलं आहे. चला नेक्स्ट. आता हे जे 2 प्रश्न आहेत हे 100% स्क्रॅप होणार आयोगाकडून. मी माझ्या अभिषेक सिसट या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे त्याचं डिटेल. अभिषेक सिसट टेलिग्राम चॅनल आहे माझं. 27 आणि 28 असे 2 प्रश्न आहेत. प्रॉब्लेम काय झाला आहे,
हा ग्राफच व्यवस्थित नाही आहे. म्हणजे जर तुम्ही ह्याच्या अशा लाईनी मारल्या तर एकतर ते एक्झॅक्ट तिरका पेपरमध्ये तर तिरकात छापलेला आहे, ठीक आहे. पट्टी घेऊन बसलं तरी मी प्रॉपर टेक्नॉलॉजीचा वापर करून मी आडवं करून ते किती येतं ते काढलं आहे. पण जे काही येत असेल ती उत्तरं काही ऑप्शनमध्ये नाही आहेत, ठीक आहे. त्यामुळं हा एक 27वा प्रश्न तुम्ही ह्याच्यावर बघू शकता त्याची उत्तरं दोन्हीची. आणि हा एक 28वा प्रश्न, हे दोन्ही प्रश्न स्क्रॅप होणार आहेत, ओके. ह्या दोन्हीची उत्तरं एक्झॅक्ट येत नाही, एक्झॅक्ट काय येऊ शकत नाहीत, असे चित्रविचित्र आन्सर येत आहेत कारण मेजरमेंट करेक्ट नाही आहे हेवालं, ओके. त्यांनी एवढंच तुम्हाला क्रिटिकल करायचं होतं ना, सर इथं लाईनी टाकून ह्यांची मापं द्यायला असतात द्यायला पाहिजे होते. मग हा सेम हाच टाईप डेटा इंटरप्रिटेशन ग्रुप सीला पडला मेन्सला, त्यावेळी आयोगानं प्रॉपर लाईनी मारूनच दिले आपल्याला, ठीक आहे. जास्त काय विषय केला नाही, ओके. हे दोन प्रश्न रद्द व्हायलाच पाहिजेत. आता बघा मिक्सर, ज्यांना माझी पद्धत माहीत आहे मिक्सर सोडवायची, त्यांना हा प्रश्न किती फालतू वाटला असेल. काय आहे, 16% ॲसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात किती लिटर पाणी होतावे, म्हणजे नवीन द्रावणातील ॲसिडचे प्रमाण 10% होईल. पहिल्या ह्याच्यात काय, ॲसिड आणि पाणी, ॲसिड आणि वॉटर, 16% म्हणजे 16% ॲसिड असेल तर 84 काय असणार आहे रे, वॉटर असणार आहे. आणि 50 लिटरचं द्रावण आहे, टोटल कितीचं द्रावण आहे ते 50 आहे. आता काय म्हटलं त्यांनी, नवीन द्रावणात प्रमाण किती पाहिजे, 10 पाहिजे. नवीनमध्ये 10 ॲसिड असेल तर पाणी किती असणार, 90. ह्याला जरा नीट करायला लागेल. आधी याला छोटं करू आपण. छोटं कसं करणार, ह्याला वेगळे रेशो लिहू आपण, ह्याच्या हे करून 4 भाग घालून, 4 × 16 = 21. म्हणजे ॲसिड आणि वॉटरचं सुरुवातीला किती होतं, 4 × 21 होतं. याचं पण छोटं करू, 0 गेलं तर हे किती होतं, 1 × 9. मग मी आता काय म्हणतो, हे रेशो आहेत ना जरा व्यवस्थित लिहू इथं, 4:21 आणि 1:9. कोणकोण आहेत आपल्याकडे, ॲसिड वॉटर किती आहे, 50. काही फरक पडत नसतो असे रेशो लिहिले म्हणून, सेमच मिनिंग आहे त्याचा, बरोबर. तर आता काय करायचं असतं, मिक्सरची कन्सेप्ट काय सांगतो, मिक्सरमध्ये ती गोष्ट कॉन्स्टंट ठेवा ज्याच्यासोबत आपण छेडछाड केलेली नाही. याच्यात काय केलं रे, किती लिटर पाणी होतावे, ॲसिडसोबत छेडछाड केली आहे का नाही, म्हणजे ॲसिडचा पार्ट आपल्याला कॉन्स्टंट ठेवायला लागेल. सुरुवातीला ॲसिड किती होतं, 4. आता ॲसिड किती आहे, 1. कॉन्स्टंट आहे का, म्हणजे 4 × 1 करायचं नाही आपण, काय करायचं, ह्या 1 × 4 ते सोपं पडतं आपल्याला, 4 × 1 क्वेश्चन. 1 × 4 कसं करणार, 4 गुणणार, किती येते मग, 4 × 1 = 4 आणि 4 × 9 हा काय झाला आपल्याला रेशो. आणि या स्टेजला आपण काय म्हणतो, आपले रेशो काय झाले रे, आपले रेशो ॲडजस्ट झाले. ह्या स्टेपला काय म्हणतो आपण, आपले रेशो ॲडजस्ट झाले. हीच कन्सेप्ट एजेसमध्ये वेगळी आहे, तर असे रेशो ॲडजस्ट झाले. आता बघा, 4 सेम झालं. आता मला सांगा, वॉटर कितीनं वाढलं, वॉटर कितीनं वाढलं, 21 to 36 झालं. वॉटर कितीनं वाढलं, 21 to 36 म्हणजे किती रे, 15 वाढलं. वॉटर कितीनं वाढलं, 15 वाढलं. आणि सुरुवातीला आता बघायचं, हे तर सगळी आपली भाषा चालली ना, सुरुवातीला किती होतं मिक्सर, 50. आपल्या भाषेत किती होतं, 4 × 21 आहे, 4 × 21 = 25. म्हणजे आपल्या 25 ते किती म्हणत होते रे सुरुवातीला, 50 म्हणत होते. आपल्या 25 ते 50 म्हणत होते सुरुवातीला. तर आपल्या 1 किती रे, 2. आपल्या 1 किती, 2. आता आपल्या भाषेत कितीनं वाढले, 15. आपल्या 1 = 2 आहे तर आपल्या 15 किती असणार, ओके. ज्यांनी कधीतरी माझं बघितलं असेल, एक यूट्यूबवर पण आहे रेशोचं लेक्चर, त्याच्यातून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळून जातील. आपल्या 1 = 2 करू नका, खूप, ठीक आहे, हे खूप इझी आहे. नवरा व बायको यांच्या वयांची सरासरी विवाहाच्या वेळी 25 होती. विवाहाच्या वेळी सरासरी किती, नवरा आणि बायकोची 25, म्हणजे नवरा अधिक बायको त्यांचं टोटल वय काय होतं, 25 × 50. विवाहानंतर बरोबर 2 वर्षांनी त्यांना मुलगा झाला, 2 वर्षांनंतर मुलगा झाला त्यांना 2 वर्षांनी, म्हणजे मुलाच्या जन्माच्या वेळी त्यांचं काय वय होतं, जन्माच्या वेळी नवरा प्लस बायको 2 वर्षांनी मुलगा झाला, दोघांचं 2 वर्ष वाढणार, 54. त्या तिघांच्या आजच्या वयाची सरासरी किती आहे, 24 वर्ष. तिघांची आजची सरासरी काढू, आजची नवरा बायको प्लस मुलगा सरासरी 24 आहे, तर टोटल किती होणार, 24 × 72, बरोबर, 24 × 72. तर त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली. आता मला सांगा, हा जो गॅप आहे, हा जो गॅप आहे तो काय असणार आहे, मुलाचा जन्माचा वेळचं आणि ह्यांच्यातलं वर्ष असणार आहे, कितीचा गॅप आहे, 54 आणि 72 जर केला आपण तर किती येते, 12 × 6 = 18. कितीचा गॅप आहे, 18. 18 वर्षांनी पुढे गेले, मग 18 वर्ष आधी जन्म झाला आहे का, नाही, 18 वर्ष पुढे झाले, पण तिघांची मिळून 18 वर्ष वाढली ना, प्रत्येकाचे किती वर्ष वाढले, 6. म्हणजे हा जो गॅप आहे तो किती वर्षाचा असणार आहे,
सहा वर्षाचा. म्हणजे मुलगा किती वर्षाचा आहे? सहा वर्षाचा. त्यांनी काय विचारले? त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली विचारले. वर्षानंतर मग मला सांगा, लग्न इथं झालं होतं 2 वर्षापूर्वी, बरोबर? म्हणजे त्यांच्या लग्नाला आत्ता किती वर्ष झाले आहेत? आजपासून ही 6 वर्ष आणि आधीची 2 वर्ष, 6 आणि 2 8 वर्ष. त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली? 8 वर्ष. कळालं? ठीक आहे, चलो नेक्स्ट. एका कंपनीचा 2 वर्षांचा खर्च व नफा खालील जोड स्तंभलेखात दिला आहे, तर 2 वर्षांचा एकूण नफा खर्चाच्या किती टक्के होता? खर्चाच्या किती टक्के होता नफा विचारलाय. तर नफा इथं दिलाय 40 आणि 60. नफा किती आहे रे? 40 आणि 60, 100 नफा आहे. आणि कशाचा? खर्चाच्या म्हटले. खर्च किती आहे रे? 100 आणि 120 किती येतोय? 220. 220 च्या किती टक्के? एवढंच एक्झाम्पल आहे. 0 ला 0 गेले. आता किती येणार हे? 11 आणि 5 म्हणजेच काय रे? 500/11 काय येते मग? 11 चौक 44 11 5 55 11 चौक 44 11 5 55 45.45% किती होता रे? ऑप्शन नंबर होतं. हे डेटा इंटरप्रिटेशन काय लगेच कळलं? मगाच्याचं लगेच कळत होतं का आपल्याला? मगाच्याचं काहीच लगेच कळत नव्हतं. चला शेवटचा प्रश्न आहे. जेव्हा हे असं काहीतरी आहे 3:1, तर एक्स बरोबर किती? एकदम एकदम सोप्या पद्धतीनं जायचं असतंय. सगळ्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, ते रॅशनलायझेशन का काहीतरी म्हणतात, त्या गोष्टी करत बसला की संपला विषय. जायचं कसं? सिम्पल अज्युम करा ना. एवढे किचकट दिसते ना, तुम्ही असं का नाही अज्युम करत? x+9 = a अज्युम करा. x - √ x - 2 = b अज्युम करा. आता तेच इक्वेशन कसं लिहितो बघा. a + b / a - b = 3:2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आणि व्हॅल्यू वाढवू. a + b = 3a - 3b ला इकडे आणू, 4b तिकडे नेऊ, 2a, b + b + 2 = 4 म्हणजेच काय आलं? 2b = a म्हणजेच काय रे? a upon b ची व्हॅल्यू आली 2/1. ठीक आहे, a upon b ची व्हॅल्यू काय? 2/1. किंवा हे चेक जरी ठेवलं असतं तरी आपण चाललं असतं. लिहून टाकू आपण. ए म्हणजे काय? आपलं स्क्वेअर रूट मध्ये x + 9 आहे. आपण बी म्हणजे काय? आपलं स्क्वेअर रूट मध्ये -2 आहे. म्हणजे व्हॅल्यू काय? 2/1. दोन्ही साईड स्क्वेअर करू आपण. हे काय होणार? 4/1 इज इक्वल स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल. x + 9 / x - 2 परत क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4x - 8 = x + 9. एक्स ला इकडे आणू, 3x. 8 ला तिकडे देऊ, 17. एक्स बरोबर काय येणार? 17/3. बाकी सगळे इझी आहे. स्क्वेअरिंग बोर्ड स्क्वेअरिंग बोर्ड साइड काय आल्याचं आन्सर? 17/3. काही याच्या तर हा आपला होता शेवटचा प्रश्न. त्यांना आणि गोष्टीला वेगळ्या प्रकारे माझ्याकडे जादूची कांडी आहे असं समजून बॅच करायची नाही, बरेच जण म्हणतात. ठीक आहे, माझं होईन लेक्चर बघायला लागतं. मला वर्क टाइम येत नाही, मी डायरेक्ट जम्प करतो. मला सरळ व्याज येत नाही, मी डायरेक्ट जम्प करतो. असं माझं इथं चालू. तुम्हाला सरळ व्याज येत नाही, तुम्हाला आधी पर्सेंटेज बघायला लागेल, मग प्रॉफिट लॉस, मग सरळ व्याज. वर्क टाइम आधी रेशो चांगलं शिकायला लागेल, टाइम रेशो चांगलं शिकायला लागेल, एजेस रेशो शिकायला लागेल, अशा बऱ्याच गोष्टी. तर ज्याला नीट ओईन एकदाच आयुष्य गणित बुद्धिमत्ता चांगलं करायचं आहे, बिंदास जॉईन कराव्यास तुम्हाला परीक्षेत फायदा होणारच. ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि आपलं पुस्तक पण येत आहे, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जवळजवळ 133 प्रश्न